लावला. म्हटलं मिनल असं असं डोक्यात आहे की आपण दिवाळीचं प्राईड एक्सप्रेस काढूया का, तर एक क्षणाचाही विचार न करता मिनलनी लगेचच ताबडतोब होकार देऊन टाकला. आणि एवढं मात्र तिने सांगितलं की दिवाळी 8 दिवसावर आलेली आहे आणि आपल्याला अंदाज आहेच की किती स्पीड ने आपल्याला आर्टिकल्स मिळणार आहेत, किती दिवस लागतात किंवा काय. तर म्हटलं ठीक आहे, आपण प्रयत्न करून बघू, 2 दिवसात मिळाले तर काढू, नाही तर मग दुसरा काहीतरी विचार करू. तिचा फोन ठेवला आणि बाकीच्यांना फोन करायला सुरुवात केली. आणि जशी जशी सुरुवात करत गेले, कुणी नाही म्हंटलच नाही, सगळी जण हो, प्रत्येकाचा उत्साह असा मस्त दिसत होता. कोणी 1 तासात दिलं, कोणी 2 तासात, कोणी संध्याकाळपर्यंत, कोणी दुसऱ्या दिवशी. आणि खरंच सांगते, आजपर्यंत बुलेटिन मध्ये मी जवळजवळ 3-4 वेळा आहे, पण पहिलं वर्ष आणि पहिलं वेळ अशी आहे की 2 दिवसाच्या आत एवढे बुलेटिन म्हणजे आर्टिकल्स आपल्याला मिळालेली आहेत. खरंच सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आणि हे बुलेटिनची फक्त कल्पना मांडण्याचं काम मी केलं आणि कल्पना उचलून धरण्याचं काम मात्र आपली कर्ता करविता ही मीनल ओरपे आहे. तिचा उत्साह, तिचं आर्टिस्टिक व्ह्यू आणि तिची स्वभावात असलेली जिद्द हे मात्र अक्षरशः वाखाणण्यासारखं आहे. आणि खरोखर 5 दिवसांमध्ये तिने हे बुलेटिन अतिशय सुंदर, मला तर खूपच आवडलं आणि 100% तुम्हाला सगळ्यांनाही आवडणार आहे. आणि खूप छान तिने हे केलं आहे आणि नॅचरली बाकी सगळ्यांचा पण रिस्पॉन्स मस्त मिळाला, तेव्हा सगळ्यांना थँक्यू. आणि मी दीपक केळकर एडिटर आहेत, त्यांना त्यांचं मत मांडायला सांगते. मी सांगणारच होते, पण ठीक आहे, हरकत नाही दीपक, हरकत नाही. दीपक आवाज नाही येते तुझा. एखादं प्रोजेक्ट फास्ट फॉरवर्ड कसं करायचं, एखादी कल्पना उचलून धरल्यानंतर आपण किती फास्ट आपला क्लब उचलून धरू शकतो, हे दिवाळी बुलेटिनचं एक मोठ मी म्हणेन की संपन्न झालेला विषय आहे हा. सकाळी 8 वाजता कल्पना सुचते, अर्थात मी नव्हतो इथे, पण कल्पना सुचली आणि ऑटो रोल मध्ये आपला क्लब कसं काम करू शकतो, आणि इतक्या छान तऱ्हेने इतक्या चांगल्या पद्धतीच्या कोऑपरेशनमुळे आज आपण हे बुलेटिन प्रकाशित करू शकतोय. आणि ह्याचं म्हणजे कल्पनेच्या बरोबर शेवटी अल्टिमेटली आमच्या दृष्टीने प्रोजेक्ट एक्झिक्युशन ते मिनरली इतकं असंच म्हणजे उचलून धरलं की आम्हाला काही बघायला लागत नाही. खरं म्हणजे मिनल ग्रुप मध्ये कमिटीवर आहे म्हटल्यानंतर माझं काम अगदी सोपं झालेलं आहे, किंबहुना मी कामच करत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या शुभेच्छा, दिवाळीच्या शुभेच्छा. आणि मिनल गो अहेड. काय ठीक आहे, म्हणजे मी एक्सेप्ट करते सगळ्यांचं, कारण त्यामुळे मी जरा थोडीशी कामाला लागले असं म्हणता येईल, थोडा हुरूप येतो या सगळ्याच्यातनं. कॉट वरनं उठून बसणं आणि आपल्याला काय काम पूर्ण करायचंय हे डोळ्यासमोर दिसतं आणि टार्गेट इतकं इतकं वेगळं होतं की 5 ते 6 दिवसात अगदी. पण हे सगळं सांगायचं तर नीताचा उत्साह बेसिकली अतिशय वाखाणण्यासारखा होता. त्याशिवाय एवढा सगळ्यांकडनं रिस्पॉन्स आणि धडाधड आर्टिकल्स येणं, मी म्हटलं ठीक आहे 4 दिवस जातील आर्टिकल्स यायला. दुसऱ्या दिवसापासून ज्या मेल्स यायला सुरुवात झाली त्याचं खरंच कौतुक आहे. नीता इतकं मनापासून काम करते आणि इतकं उत्साहाने भरभरून लोकांना प्रेरित करते ना की धडाधड आर्टिकल्स यायला लागली. आणि मग मात्र मला टेन्शन आलं की खरंच होत आहे, कारण तिने आयडिया मांडल्यानंतर मी म्हटलं होतं की आपण 4 पानी बुलेटिन करू स्पेशल, पण बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल 10 पानी बुलेटिन झालेलं आहे. अरे वा, म्हणजे बघता बघता इतका सुंदर प्रतिसाद मिळाला आणि तो अर्थात नीताच्या उत्साहाचं क्रेडिट आहे. लावण्याचं काम मी केलं, अर्थात इतकं छान मला करता येईल त्याचं करायचा प्रयत्न केलाय. बर, यावर्षी ज्या काही चांगल्या आणि चुकीच्या गोष्टी, चुकीच्या खरं म्हणायचं नाही पण ज्या काही गडबडीच्या होतील म्हणा, काही ज्या गोष्टी होतील, त्याची संपूर्ण जबाबदारी ही क्लबची अध्यक्ष म्हणून संजोत मालपाणीकडे आहे. त्यामुळे आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं त्या आपल्याशी संवाद साधतील, कारण हे जे घडतंय ते चांगलंच घडतंय अर्थात, पण ही धुरा तिच्या खांद्यावरची असते, त्यामुळे आज तिने तिचं मत व्यक्त करावं अशी मी विनंती करते. थँक्यू, थँक्यू मिनल.
दिग्पाल, सगळ्यात पहिल्यांदा तुझं स्वागत आमच्या क्लब मध्ये. 10 वर्षापूर्वी तुझाच कार्यक्रम सुबोध मालपाणी हो हो मला खूपच आठवत ते. आपण खूपच शेजारीच बसलाय, त्याचा लुक बदललाय आता त्यांनी करोना. मला त्यामुळे ते पटकन ओळखून आले, पण तो कार्यक्रम कधीच विसरू नाही शकणार. येस, आणि तो कार्यक्रम अजून आम्ही सुद्धा विसरू नाही शकत. त्यामुळे जेव्हा ही कल्पना माझ्या पुढ्यात मांडली गेली तेव्हा सुनूशी बोलले आणि सुनू म्हटली की सुश्रुत दिग्पाल बरोबरच आहे, तर मी म्हटलं सुबोधच्या वर्षात आपण त्याचा कार्यक्रम एक ठेवला होता, आता कार्यक्रम नाही तर निदान दिग्पालला तरी बोलवूयात. कार्यक्रम ठेवायलाही हरकत नाही, मी कधी यायला तयार. नाही, जरा परिस्थिती सुधारली की मग आपण कार्यक्रमाचाही नक्कीच विचार करूया. आणि तू लगेच ऍक्सेप्ट केलंस, त्याबद्दल थँक्यू सो मच. म्हणजे मी थोडस तुम्हाला कट करतोय, पण थँक्यू म्हणायचं खरंच काही कारण नाही. कारण जेव्हा दिग्पाल कोणी नव्हता आणि एक नाटक करणारा मुलगा होता पुण्यात, तेव्हा तुमच्या क्लबनी त्याला आमंत्रण दिलं होतं आणि त्यामुळे यू डिझर्व, की म्हणजे मी डिझर्व करतो की मी तुमच्या बरोबर सतत असावं. नाही नाही, असं आता तू छान, तुझी प्रोग्रेस अतिशय छान होतीय. तू डिरेक्ट केलेले सगळे मूवीज आम्ही आवर्जून बघतो, सो मजा येते मूवी बघताना. आणि दिग्पालने आमच्या बरोबर एक कार्यक्रम केला होता त्याचाही छान वाटतं. ऍक्च्युली त्यावर्षी आपण दोन कार्यक्रम केले होते, एक विकली मीटिंग आपण ठेवली होती मला वाटतं, दुसरी किंवा तिसरीच मीटिंग असेल आपली. आणि त्यावेळेस तुमचे मुंबईचे डीजे वगैरे मित्र पण आले होते आणि विषयावरतीच आपण बोललो होतो. आणि त्याच्यानंतर फंड रेझिंग साठी आपण सावरकरांचं जे तुझं प्रसिद्ध नाटक आहे ज्याच्यामध्ये तू भरपूर काम केलेलं आहेस, अवध्य पब्लिक प्रोग्राम केला होता फंड रेझिंग म्हणून. तर असे दोन कार्यक्रम त्या वर्षामध्ये तुझ्याकडे झालेले, अभिमान. येस, सो थँक्स वन्स अगेन. आता ओव्हर टू बुलेटिन दिवाळी स्पेशल आणि फॉर एव्हरी वन. सो दीपक आणि नीता, तुमची कल्पना अतिशय छान आहेच आणि आता आम्ही इतके इगर आहोत ते सगळं बघायला बुलेटिन मध्ये. आणि मीनलचं खरंच कौतुक आहे की ज्या परिस्थितीत ना ती उभी राहिली आता आणि एवढ्या उत्साहाने सगळं करतीये. सो हॅट्स ऑफ टू द टीम बुलेटिन. अश्विनी लीड करतीये ही टीम, सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू एव्हरी वन. आणि बहुतेक हा महिना आपला आहे ना हा भिगोया धोया हो गया अशा प्रकारचाच बहुतेक दिसतोय, कारण आत्ताचे जे दोन्ही तिन्ही प्रोजेक्ट आपण केले, चार रादर, ते सुद्धा लिटरली ह्याच स्पीडने झाले की एका ते गुंफले गेले आणि अपॉर्च्युनिटीज येत गेले सगळी, काय म्हणतात त्याला, सगळ्या गोष्टी खूप छान फासे पडत गेले, जुळून आले आणि सगळे कार्यक्रम एकदम छान झाले. ऍक्च्युली ई रायला पासून जी सुरुवात झाली ती आजपर्यंत असं मला खरंच खूप छान रोटरीत काहीतरी चाललंय असं मला वाटतंय. आणि फिजिकली भेटणं आपण खरंच अतिशय गरजेचं आहे, आपण एकमेकांना भेटणं. कालच मी शनिवारवाडा क्लबची पहिली त्यांची फिजिकल मीटिंग होती दिवाळीचं सेलिब्रेशन, तर आम्हालाही बोलवलं होतं तर मी गेले होते. आणि खूप दिवसांनी छान गाण्याचा लाईव्ह कार्यक्रम, टाळ्या शिट्ट्या असा एन्जॉय केला, तेव्हा मलाही असंच वाटलं की आपण पटकन भेटायला पाहिजे होता. तर मी अश्विनीच्या खूप मागे लागले की अश्विनी एक तरी गेट टुगेदर लवकर करूयात म्हणून. आणि काही नाही तर नाही, पहिल्या संडेला डिसेंबरच्या अँड्सची पिकनिक तर बाहेर नेच असं मी तिला सांगितलंय. आय डोंट नो अश्विनी, प्लीज डू इट फॉर ऑल ऑफ अस. आणि आता माझं झालंय चांगलं सगळं जे काही होतंय ते सगळ्या कमिटीज आणि टीमवर्क मुळे होतंय. व्हॉट एव्हर रॉंग इज हॅपनिंग, जे काही चुकीचं होतंय तुम्ही बिंदास्ली माझ्या नावावरती टाकू शकता. ऑल रॉंग थिंग्स आर बिकॉज ऑफ संजोत, बट गुड थिंग्स आर ऑल बिकॉज ऑफ यू. आणि तुम्ही सगळ्यांनी ज्या भरभरून प्रतिसादाने बुलेटिनला सारखे आर्टिकल्स पुरवून आम्हाला प्रोत्साहित करताय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचंही अभिनंदन. थँक्यू सो मच. ओव्हर टू मी. नाही, तुझं कौतुक याच्यासाठी आहे की धुरा तू चुकीच्या गोष्टींची घेतेस पण चांगल्या गोष्टींसाठीचा सपोर्ट असतो म्हणून पुढे जाता येतं. सो थँक्स टू यू ऑल्सो, कारण सपोर्ट देणं हा पण महत्वाचा, आयडिया तर भरभरून निघतात डोक्यातनं, पण आपण पुढे जाऊया.
आजचे आपले प्रमुख पाहुणे श्रीयुत दिग्पाल लांजेकर हे खर तर मूळचे पुण्याचे. पुणे युनिव्हर्सिटी मधून त्यांनी इंग्रजीतून बीए केलंय, तसंच संस्कृत मधून एमए केलंय. सलग 2 वर्ष त्यांनी लेखन आणि दिग्दर्शित केलेले 2 मराठी भव्य चित्रपट दिले आहेत आपल्याला. एक म्हणजे फर्जंद आणि दुसरं म्हणजे पत्ते शिकस्त. याच्या आपण जाहिराती माझ्या मते सुनेत्रांनी आपल्या क्लबच्या याच्यावर पण टाकलेल्या होत्या आणि आपण त्याचे ट्रेलर्स तर बघितलेच आहेत आणि माझ्या मते काही जणांनी आता आपण हे बाहेर जाऊन चित्रपट बघितले पण आहेत. तिसरा चित्रपट आता जो येऊ घातलाय तो जंग जवहर, बरोबर बोलते ना मी दिग्पाल? तर त्याच्या टीझरला 10 लाखापेक्षाही जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. तर आता सोशल मीडियाचा कसा उपयोग आपण करून घेतो आणि 10 लाख हा आकडा किती मोठा आहे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. रमा माधव या चित्रपटासाठी त्यांनी चीफ असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले, तसंच संवाद लेखनही त्याचं केलंय त्यांनी. 2000 वर टीव्ही सिरियल साठी एपिसोड त्यांनी लिहिलेले आहेत. तू माझा सांगा ती, गंध फुलांचा गेला सांगून ह्या ई टीव्ही साठीच्या मालिकांमध्ये काम केलं आहे, शिवाय त्याचं संवाद लेखनही केलं आहे. त्यानंतर चॅलेंज, हे मृत्युंजय, मुक्ताई, ढाई अक्षर प्रेम के असे अनेक नाटकं त्यांनी लिहिली आणि दिग्दर्शित केलेली आहेत. अशा तरुण ताज्या दमदार हरहुन्नरी व्यक्तिमत्वाची थोड्या गप्पा मारून आपण मग पुढे जाणार आहोत, कारण आज त्याचा सहवास आपल्याला इथे लावलेला आहे, तर त्याचा नक्कीच आपण उपयोग करून घेऊया आणि तुझ्याबद्दलची माहिती आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल आणि मग आपण थोडेसे प्रश्न विचारणार आहे. चालेल ना दिग्पाल? हो हो, अगदी. खरं म्हणजे आता खूप तरुण आहेस, पण तुझ्या कुठल्या वयामध्ये तुझ्या लक्षात आलं की आपण हे असं लिखाण करू शकतो? खरं सांगायचं तर असं लक्षात नाही, जशा गोष्टी घडत गेल्या आयुष्यात तसं पुढे जात गेलो. अगदी सांगायला हरकत नाही की घरची परिस्थिती तशी बेताची होती सुरुवातीला आणि त्यामुळे लोकांच्या बाबतीत जे घडतं ते माझ्या बाबतीत उलट घडलं की लोकांना या क्षेत्रामध्ये उशिरा यश मिळतं किंवा उशिरा काम मिळतं. यश ही खूप सुपरफिशियल गोष्ट आहे असं मी मानतो, पण काम उशिरा मिळतं. पण मला उलट होत गेलं की मला घरी जी गरज होती ती गरज या क्षेत्रातनच पूर्ण होत राहिली. म्हणजे आपलं पुणे आहे, पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठा असतो, गणेशोत्सवांच्या देखाव्यांची खूप मोठी परंपरा आहे, आपण सगळ्यांनीच ते पाहिले आहेत. तर त्याचं लेखन सुरुवातीला मी करायला लागलो आणि मग त्यातनं मला काही त्या घर चालवण्यापुरते पैसे मिळायचे. मग आमचा मित्र आहे महेश लिमय पुण्यामध्ये, त्याचा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे, तिथे मी रेकॉर्डिस्ट म्हणून काम केलं. असं छोटं छोटं काम या क्षेत्रातच करत राहिलो. कॉलेज संपत असताना गंमतशीर एक गोष्ट घडली की ब्लेसिंग इन डिसगाईज म्हणतात ना तसं काहीतरी झालं माझ्या बाबतीत की खूप घरची अडचणीची परिस्थिती होती टी वायला असताना, 2003 सालची गोष्ट आहे आणि त्यामुळे मी कॉलेज अटेंड नाही करू शकलो. तर आमचे प्रोफेसर होते एम एस कुल्लूर नावाचे, खूपच विद्वान माणूस होता. शेक्सपियर शिकवताना ज्ञानेश्वरीचे दाखले देणारे असे ते शिक्षक होते. तर त्यांचा खूप जीव होता कारण मी वाचायचो. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांमध्ये न आढळणारी एक वृत्ती होती की मी खूप वाचतो, त्यामुळे त्यांचा जीव होता माझ्यावर आणि त्यांनी ते माझी प्रेझेंटी वगैरे सगळं सांभाळलं. तर त्यांनी मी शेवटच्या क्षणी पोहोचलो परीक्षाच्या हॉलमध्ये, 15 मिनिटं राहिली ते पेपरला. मी सरळ सरांना गेलो आणि भेटलो, म्हणलं सर काय करू, ड्रॉप घेऊ का यावर्षी? तर ते म्हणजे ड्रॉप कशाला घेतोस? मी तुला गोष्ट सांगतो, मला 3 नाटकं होती अभ्यासाला तेव्हा बी एला आणि त्याच्या गोष्टी सांगतो, तू लिहिशील असा त्यांनाच एक विश्वास होता. आणि मग त्यांनी 15 मिनिटात अक्षरशः 3 नाटकांच्या गोष्टी मला एक एक गोष्ट सांगितली आणि ती गोष्ट मग पेपरमध्ये मी ती पात्र समजून घेतली आणि पेपर लिहिला तो आणि मी टॉप केला त्याच्यात. तर तेव्हा मला लक्षात आलं की अरे चा आपल्याला लिहिता येतं, म्हणजे एक कथाबीज मिळालं आपल्याला तर ते फुलवता येतं किंवा पात्राकडे वेगळ्या पद्धतीने पाहता येतं. मर्चंट ऑफ व्हेनिस नावाचं एक नाटक आहे शेक्सपियर, तर त्याच्यामध्ये पोर्शिया नावाचं पात्र आहे जिच्या करता बऱ्याचशा गोष्टी घडतात. अँटोनियो बोसोनियो नावाच्या 2 मित्रांची ती गोष्ट आहे, ही माहिती आहे सगळ्यांना.
ठिकाणी ते सांगत नाही, पण बहुतांशी वेळा अँटोनिओ हा त्याचा प्रोटॅगनिस्ट मानला जातो. पण मी लिहिताना असं म्हटलं की याचं प्रोटॅगनिस्ट मला पोर्शिया वाटते, याच कारण तिच्यासाठी सगळं घडतंय, तर ती कॅटलिस्ट न मानता मग त्या पद्धतीने मी थोडस ते मांडलं. आणि तेव्हा मला लक्षात आलं की अरे आपल्याला पात्राकडे वेगळ्या अँगलनी बघता येतं. आणि मग हळूहळू पुण्यातले प्रोफेसर शामराव जोशी, ज्यांना मी गुरु मानतो व्हॉइस कल्चरचे, तर त्यांच्याकडे मग मी गेले 2006 पासून, जवळजवळ 15 वर्ष आता होतील, तर त्यांच्याकडे मी व्हॉइस कल्चर शिकतोय. आणि अशा रीतीने मग डेव्हलपमेंट होत गेली, मग त्यातल्या गोष्टी जाणवायला लागल्या, कळायला लागल्या, आता त्या बऱ्यापैकी समजत आहेत असं म्हणू शकतो. पण तरी आम्ही काठावरूनच बघतोय असं वाटत. पहिलं कमर्शियल काम 2012 का त्याच्या आधी? पहिलं कमर्शियल काम तसं म्हटलं तर त्याच्याही खूप आधी, म्हणजे 2002 साली. गमतशीर विनय आपटे सरांचा, म्हणजे कॉलेजमध्ये, हा कॉलेजमध्ये होतो मी, SY ला होतो. विनय आपटे सर तेव्हा छत्रपती शिवाजी नावाची एक मालिका दूरदर्शनवर करत असत नॅशनल चॅनल साठी. आणि तेव्हा त्याच काळामध्ये मी शस्त्र शिकत होतो सगळी मराठा वेपन्स, जी आता मी माझ्या सिनेमांमध्ये वापरतो किंवा दाखवतो. तर ते प्रोसेस चालू होती माझी, आणि ती मालिका येणार, विनय आपटे सर करणार आहेत हे म्हटल्यावरती अगदी उत्साहाने आम्ही ती मालिका बघत होतो. आणि तो काळ तो होता जेव्हा वाड्यामध्ये एक किंवा दोनच टेलिव्हिजन सेट असायचे, तर मी कसबा पेठेत राहायचो वाड्यामध्ये एका, तर आम्ही त्या शेजारच्या घरामध्ये जाऊन बसलो आणि ती मालिका बघू लागलो. सगळे मित्र जमलो होतो, माझ्या बरोबर प्रॅक्टिस करणारे काही 5-6 जण पण होते त्याच्यामध्ये. आणि तोरण्याच्या लढाईचा प्रसंग आला, आणि तो प्रसंग फारच बेसिक पद्धतीने दाखवला गेला त्याच्यामध्ये, आणि मला राहवलं नाही. खर तर खूप मोठं काय म्हणू उद्धत वागणं होतं ते. तर मी विनय आपटे सरांना चक्क एक पत्र लिहिलं की ही मालिका म्हणजे तुम्ही करता त्या पद्धतीने जमत नाहीये, तर प्लीज तुम्ही नका करू. आणि म्हणजे त्यांचा मोठेपणा असा की मी जे मुद्दे त्याच्यामध्ये मांडले होते ते मुद्दे त्यांना पटले. त्या काळी मेगा मूवीज नावाची एक सिरीज डिस्कवरीवर लागायची, ती पण असंच कुठल्या तरी मित्राकडे उधार जाऊन बघायचो आम्ही. आणि अरे बापरे सर ऐकतात का? तर ती ते मुद्दे मी लिहून काढले, ते सरांना दाखवले ती बघी, आणि त्यांना ते पटले, आणि त्यांनी मला पुढे त्यांना असिस्ट करायची संधी दिली. हा त्यांचा मोठेपण आहे, जनरली असं होत नाही. त्यांच्या इतका हिमालयासारखा माणूस असतो, त्याला वेळ कमी असतो, आणि अशा प्रकारची पत्र आली तर त्याला कचऱ्याची टोपली दाखवली जाते. पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं काम करतोय आणि त्यामुळे ते निर्दोष व्हायला पाहिजे, आणि त्यामुळे छोट्यातलं छोटं आलेलं सजेशन सुद्धा खूप महत्वाचं आहे हे जाणीव असलेला तो माणूस होता, आणि त्यांच्याकडनंच ही जाणीव माझ्यापर्यंत पोहोचली. अशा रीतीने पहिलं माझं कमर्शियल काम ते म्हणता येईल की त्यांना मी असिस्ट केलं छत्रपती शिवाजी. खूपच केलं, एक आठवड्याभराचा शेड्यूल मी त्यांच्या बरोबर केला, आणि नंतर वेगवेगळ्या कामांमध्ये छोट्या छोट्या पद्धतीने केलं, पण तरी सुद्धा ते त्यांचा स्पर्श म्हणजे तो परिसर स्पर्श असल्यासारखे. थिएटर पण केली, नाटकं पण केली आहे तू, आणि प्रत्येक वेळेला लेखन आणि दिग्दर्शन हे दोन्ही केलंय, तर हे कसं का केलंस आणि जे त्याच्या मागे काही कारण होतं का? तुला असं वाटत की तू जे लिहिलंयस ते दिग्दर्शक म्हणून तुला जास्त छान मांडता येईल म्हणून तू केलं? असं ठरवून नाही केलं. खरं तर स्टोरी टेलिंगची लहानपणापासून आवड आहे, म्हणजे शाळेत पण कथाकथन स्पर्धांमध्ये वगैरे खूप भाग घेतलाय आणि स्टोरी टेलिंग आवडतं खूप, तर त्यामुळे ते कुठल्याही माध्यमातून करता आलं, म्हणजे त्यात लेखन असो, दिग्दर्शन असो, अभिनय असो किंवा इतर कुठलं माध्यम असो, व्हॉइस असो. आता स्टोरीटेल नावाचं एक नवीन ऍप आलंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावर सुद्धा मी बऱ्याच गोष्टी वाचल्यात, तर हे स्टोरी टेलिंग करायला आवडतं त्यामुळे. आणि दुसरं असं की मग मी जर लिहिलंय तर मग मी सांगतो ती गोष्ट कम्प्लीट करतो असं एक त्याच्यामध्ये असायचं. त्याच्यामुळे बऱ्याचदा असं घडलंय की मीच लिहिलेल्या गोष्टी मीच डिरेक्ट केल्यात. पण रणांगण सारखं नाटक जे रोहन मंकणींनी निर्मिती केली होती त्याची, तर असं नाटक जे विश्वास पाटलांनी लिहिलंय ते पण मी डिरेक्ट केलं, तर त्यामुळे तशा पद्धतीने पण काम केलेलं आहे. गोष्ट मुळात सांगायला आवडते त्यामुळे त्याचं माध्यम मी काही तसं रिस्ट्रिक्ट करत नाही. आता एकच प्रश्न विचारते,
फर्जंद कसा झाला? बापरे, खूपच मोठी प्रोसेस आहे ती. कारण ती झेप झेप मोठी आहे. चित्रपटाकडे जाणं ही झेप मोठी आहे. म्हणूनच मला तो एक फक्त प्रवास जर आपल्याला कळला तर छान. शाळेपासून ती कथा मला भूल घालत होती आणि मोठ्या प्रमाणावरती सांगावी असं वाटत होतं. स्वर्गीय निनाद बेडेकर हे माझ्या आजोबांचे मित्र होते आणि त्यामुळे ते लहानपणापासून घरी येत असत. आजोबांशी त्यांच्या गप्पा चालायच्या इतिहासावर आणि मला सगळ्यात पहिल्यांदा किल्ला कोणी दाखवला असेल तर निनाद काकांनी दाखवला. त्यामुळे त्याच्या त्याची प्रचंड आवड होती. कॉलेजमध्ये येता येता ही गोष्ट मनात फार अशी पक्की बसते की ही सांगायचीच आहे, कारण ही जगातली एकमेव द्वितीय गोष्ट आहे की 60 माणसांनी 2500 लोकांचा पराभव केला ही जगाच्या युद्ध इतिहासातली सुद्धा एकमेव गोष्ट आहे. त्यामुळे ही सांगितली पाहिजे आपल्या वीरांची गोष्ट. 300 सिनेमा मध्यंतरी जो आला तो मी कॉलेज संपल्या संपल्या लगेच पाहिला. तर तो पाहिल्यावरती मग ते पक्कं झालं की नाही हे तर म्हणजे जर कारण 300 ही जी कथा आहे ती ग्रीक मायथॉलॉजी मधली कथा आहे, ती मिथ आहे, पुराण कथा आहे आणि आपल्याकडे तर ऐतिहासिक संदर्भ असलेल्या गोष्टी आहेत की ज्या पक्क्या घडून गेलेल्या गोष्टी आहेत. मग ह्या मांडल्या पाहिजेत हे कुठेतरी मनात पक्क होतं. कसं करणार काय करणार माहित नव्हतं पण त्या दिशेने प्रयत्न करत राहिलो. त्याच्यासाठी सगळी वॉर वेपन्स तर शिकलो पण त्याच्या बरोबरीने कथा कशी मांडायची या सगळ्याचं तालीम होत होती. निनाद काकांच्या हाताखाली जवळजवळ 4 वर्ष रिसर्च करून ती पटकथा म्हणजे तो रिसर्च माझ्या मनात पूर्ण भरला होता. आणि मग एके दिवशी महाराजांची महाराजांचा प्रसाद असल्यासारखा टकमक टोकावर मी गेलो. ती कथा सगळ्यांना माहिती बहुतांशी वेळा मी सांगितली की टकमक टोकावर 5 तासामध्ये ही कथा ही संपूर्ण स्क्रिप्ट मी लिहिली. त्याच्यामध्ये हार्डली काही वाक्यांचा बदल नंतर झाला पण ही अगदी प्रसाद स्वरूप मिळालेली स्क्रिप्ट आहे. आणि मग त्याच्यानंतर जवळजवळ 3 वर्ष मी प्रोड्युसरसाठी हिंडत होतो. मिळेल त्या ठिकाणी जर एखादा माणूस म्हणाला की माझ्याकडे पैसे मला छत्रपतींवरती सिनेमा करायचा आहे तर मी जाऊन फर्जंद ऐकायचो. जवळजवळ 250 वाचनं त्याची मी केली वेगवेगळ्या लोकांची. आणि मग त्याच्यानंतर आमचे संदीप जाधव एका सिरियलच्या सेटवर मला भेटले. मग त्यांनी त्यांच्या मित्रांना जमा केलं, स्वप्नील पोद्दार, महेश जावरकर, अनिर्बान सरकार आणि मग त्या लोकांनी मिळून ते धाडस केलं. कारण 40 वर्षामध्ये हे धाडस कोणी केलं नव्हतं. त्याला विविध कारणं होती, सामाजिक कारण होती तशी आर्थिक पण कारण होती की ऐतिहासिक चित्रपट चालत नाही असा आपल्याला पगडा होता मध्ये 40 वर्ष जो फर्जंदी पुसून काढला. आणि मग त्यांनी ते धाडस केलं आणि आपल्या सगळ्यांच्या समोर एक वेगळा इतिहास आता दिसतो की मराठी चित्रपटाच्या इतिहासामध्ये एक वेगळा महिलाचा दगड आमच्या टीमनी रचण्याचं भाग. खरे त्याच्यासाठी खरंच कौतुक आहे तुमचं. मला मते आज तुमच्याशी गप्पा मारण्याचा हा खरा कार्यक्रम पुढेही चालू ठेवता येईल आणि मलाही खूप प्रश्न विचारायची आता हळूहळू इच्छा व्हायला लागली आहे. पण मी इथे थोडस माझं आवर्तक येते माझा उत्साह आणि तुमच्या पुढील उपक्रमांसाठी आम्हा सर्वांतर्फे तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि तुमचं नाव आम्हाला पुढेही नंतर दिग्पाल लांजेकर द लिजेंड असा ऐकायला मिळो ही इच्छाही ते व्यक्त करते. कारण दिग्पाल तुमचा जो स्ट्रगल आहे तो कोणाला दिसत नाही. मला माहितीये काय तो स्ट्रगल भरपूर आहे. जसं 2002 म्हणाला तसं ते आतापर्यंत परजण 2018 आला. तर हा जो प्रवास आहे हा फार मोठा आहे. निर्मिती हा एक मोठा प्रश्न आहे की ज्याच्यासाठी आपल्याला माणसं शोधावी लागतात. त्यामुळे हे असं सगळे तुम्हाला लोक चांगली चांगली मिळत जावत आणि तुमची प्रगती होत जावं हीच इच्छा मी इथे व्यक्त करते आजच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी. आणि अजून एक नक्की सांगतो की पुढचं पाऊल आम्ही आता टाकलंय चिन्मय मांडलेकर आणि मी असं मिळून आम्ही आमच्या मुळाक्षर प्रोडक्शनच्या माध्यमातून चंद्र आहे साक्षीला ही कलर्स मराठीवरची मालिका ओके हो हो आणि तो पण एक वेगळा प्रयत्न असणार आहे. इतर सगळा जो दबडगा चालू आहे मालिकांचा त्याच्यामध्ये जरा एक वेगळा प्रयत्न करून आम्ही बघतो. जरूर तुम्ही बघा आणि त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया मला ऐकायला आवडते. ओके नक्की. सुबोध भावे. हो सुबोध भावे बर. आपण आता बुलेटिनचं प्रकाशन करावं असं मी विनंती करते. मी जाहीर करायचं बुलेटिनचं प्रकाशन. हो मी स्क्रीन शेअर करते.
हे बुलेटिनचं पहिलं पान आहे आपलं. त्याच्यामध्ये बऱ्याचशा रेसिपी तर आहेत पण दिवाळी बद्दलचे काही लेखही आपले आहेत. केळकरांची दिवाळी किंवा वेगवेगळे फराळाचे पदार्थ आहेत, कथा आहेत, कविता आहेत, स्वरचित कविता आहेत अर्थात, काही मॉकटेल्स पण आहेत दिवाळीसाठीची सजावटही करण्यासाठीच आहे. गीतांनी दाखवलेले आहेत काही आपल्याला डिझाईन. लेखही खूप चांगले लिहिलेले आहेत, नक्की वाचा, आवडतील तुम्हाला. चारोळ्या आहेत, जुन्यातून नवीन असे काही वेगवेगळे गोष्टी पण दाखवलेल्या आहेत चित्रलेखानी. मुख्य म्हणजे याच्यात वेगळं असं काय आहे तर संजय ओरपेनी जी रेसिपी दिलेली आहे तर त्याची लिंक आपण इथे दिलेली आहे. आणि ती लिंक म्हणजे अशी आहे की ती लिंक करताना कसं दिसतं, फास्ट फॉरवर्ड मध्ये जेव्हा आपण एखादा पिझ्झा करतो तेव्हा कसा दिसेल त्याची लिंक इथे मुद्दामून दिलेली आहे. तर ही जरा एक वेगळी कल्पना आहे. तर ते करताना सुद्धा हा करायचा प्रयत्न केलाय की यावेळेला आपण पिझ्झा मेकिंग मध्ये तो कसा होतो हे दाखवण्याचा. जोक्स आहेत, रेसिपीज आहेत, रांगोळ्या आहेत लोकांकडच्या, म्हणजे आपल्या मेंबर्सकडच्या. सुनेत्रेनी तिची जुनी दिवाळी कशी होती पूर्वीची आणि आत्ता दिवाळी कशी आहे हे मांडलेलं आहे. आणि अतुलची कविता आहे, मागीकरांची दिवाळी कशी झाली. वेगवेगळे लेख आहेत ह्याच्यामध्ये. चांगलंच चांगलं करायचा प्रयत्न केला आणि सगळ्यांनी अतिशय छान पार्टिसिपेशन दिलेलं आहे त्यांचं, त्यामुळे त्या सगळ्यांचं कौतुक आहे. असा हा दिवाळी अंक वाचनीय झालेला आहे तुम्हा सगळ्यांच्या पार्टिसिपेशनमुळे. दीपल, हे आता तू लॉन्च केलंयस असं फक्त अनाऊन्स कर. रोटरी क्लब पुणे प्राईड यांचा हा प्राईड दिवाळी एक्सप्रेस, हे दिवाळी बुलेटिन दिवाळी स्पेशल अंक प्रकाशित झाला असं मी जाहीर करतो. तू बघितलाय सप्ताह, कसं वाटलंय तुला, काय वगैरे? खूपच छान, खूपच छान बनवलंय. आणि मी जे ऐकत होतो सुरुवातीपासून की फक्त 2 दिवसाची मेहनत आहे, 2 दिवसामध्ये एवढं सगळं मेहनतीने उभं केलं आहे, तर फारच अवघड गोष्ट तुम्ही साध्य केली आहे. करोना नंतरच्या काळात जिथे सगळं जग थोडस थंडावलंय, शिथिल झालंय, स्लो झालंय असं आपण म्हणतो किंवा स्पीड कमी झालाय असं आपण म्हणतो, तर तसं मला तुमच्याकडे बघितलं नाही वाटत आहे. आणि त्यामुळे एवढा सुंदर अंक, एवढा छान लेआउटचा अंक 2 दिवसामध्ये तुम्ही अचीव केलात, मला तुम्हा सगळ्यांचं म्हणजे तुम्ही सगळेच खूप मोठे आहात माझ्यापेक्षा, पण तुम्हा सगळ्यांना फारच अभिनंदन करावं असं वाटतं तुमचं. आणि फारच सुंदर पद्धतीने त्याची मांडणी केली आहे, विशेषतः काही लेख मी नजरेखालून घातले, तर मिरासदारांकडची दिवाळी कशी होती हे मला खूप आवर्जून वाचावं असं वाटलं. मी वाचलं ते आणि खूप मजा आली ते सगळे लेख वाचताना सुद्धा. लेखांची सुरुवात खूप जाणत्या आणि अनुभवी लेखकांनी करावी अशा सगळ्या लेखकांची सुरुवात आहे. आणि कविता खूप सुंदर आहेत, खाण्याचे पदार्थ पण मी ते बघितले, तर परिपूर्ण दिवाळी अंक आपण ज्याला म्हणतो तसा एक दिवाळी अंक आपण सगळ्यांनी मिळून तयार केलाय. आपण ज्याला एक ट्रेडिशन म्हणतो की दिवाळी म्हणल्यानंतर किल्ला आला, फराळ आला, तसा दिवाळी अंक खूप लहानपणापासून मी पाहत आलो आहे आणि हळूहळू ती ट्रेडिशन पण कमी होत चालली, ती परंपरा पण या माध्यमातून तुम्ही सगळे जपत आहात. मला फारच या सगळ्याचं अप्रूप वाटतंय आणि मी तुम्हाला धन्यवाद देतो की ही परंपरा तुम्ही चालू ठेवताय.
ह्याच्यात लिंक हा जो मुद्दाहून सांगितलाय त्याच्यात रांगोळीसाठीची पण लिंक दिलेली आहे, ती पण आवर्जून बघा. आणि पिझ्झासाठीच्या दोन्ही लिंक ज्या दिल्या आहेत त्या पण नक्की बघा की त्या कशा वाटत आहेत. आणि मुद्दामून त्या त्याच्यासाठी केलेल्या आहेत व्हिडिओज की त्या लिंक ह्याच्यात टाकायची याच्यासाठी. तर तुम्ही बघून मला नक्की त्याची प्रतिक्रिया कळवा सगळ्यांनी, म्हणजे अशा गोष्टी आपण पुढे त्याच्यात घ्यायच्या का नाही, कसं वाटतं, बघतात की नाही लवकर, हे पण आपल्याला त्याच्यात मला त्याच्यातून कळेल. धन्यवाद दिग्पालजी. आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत आणि आपल्या क्लबच्या डायरेक्टर ऍडमिन डॉक्टर अश्विनी गणफुले यांनी आभार प्रदर्शन करावं अशी मी विनंती करते. धन्यवाद मीनल. इतकं सगळं बघितल्यावरती दिवाळीची सुरुवातीचा आज वसुवारसचा मौका साधून आपण हे बुलेटिनचं अनावरण केलेलं आहे आणि आता आपण सगळे नटून थटून इथे जमलोत. मीनलचा उत्साह आणि मगाशी नीता म्हणाली त्याप्रमाणे तिची कल्पना होती मीनलने उचलून धरली आणि संजोता आपली प्रेसिडेंट तिचं कायम आपल्या पाठीशी उभं राहणं, तर त्या सगळ्यांचे आभार मानणं म्हणजे मला खूप आता औपचारिकपणा वाटतं आहे, पण ती आपली एक परंपरा आहे रोटरीची, म्हणून त्या सगळ्यांचे आभार. आणि मीनलची चिकाटी ही सगळ्या ह्याच्यातनं आपल्याला दिसून येते आणि आम्हाला तू वेगळ्या ह्याच्यात आज नेलंस. दिवाळीच्या मूडमध्ये आम्हाला तुम्ही इतकं सुंदर ह्याच्यात नेलंय. मला माझ्या माहेरची आठवण आली, कारण की माझा काका त्याचं उत्कर्ष प्रकाशन आहे आणि ते दिवाळी म्हटलं की सुट्टी लागली की बाबा जे दिवाळी अंकांचं अशी थप्पी लावायचं आणून, म्हणजे कुमार असेल काय असेल वयानुरूप आम्ही इतके वेगवेगळे हे मागले, म्हणजे पुस्तक आणायचं आणि परत करायचं, ती इतकी खूप छान असायची. ते नवाकोरा दिवाळी अंक वाचायचा आणि मग तो परत देऊन टाकायचा, त्यामुळे ते सगळ्यांनी एकत्र हे वाचलं का ते वाचलं का त्याची जी मजा होती ती मी फार वर्षांनी आता आज दिवाळी अंक या मोडमध्ये परत गेले, फ्लॅशबॅक मध्ये गेले आणि मला ते खूपच छान वाटलेलं आहे. आणि आपल्या क्लबमध्ये कुठल्याही गोष्टीला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो याचं हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. म्हणजे कितीही याच्यात बिझी असल्या, फराळ करण्यात बायका बिझी असल्या, काही असलं, गडबड असली, कोविड असलं, वी आर जस्ट अनबीटेबल. सो थँक्यू एव्हरीवन. मी आता दोन दिवा आभाराची सांगता आहे म्हणून बुलेटिन अजून वाचलं नाहीये, दोन ओळी फक्त एवढ्या लिहिल्या. उठण्याचा सुगंध, गुलाबी थंडी, रांगोळीची आरास, सोबत प्राईडच्या दिवाळी अंकाची मेजवानी आहे आज खास. सो नमस्कार, आपली मीटिंग ची शेवटाला आली आता. थँक्यू. ऍक्च्युली हे सगळं झालं, नीतानी कल्पना मांडली आणि आज जसं आम्ही त्या सरप्राईज आपल्या ग्रुपवर देणार आहोत व्हॉट्सअपवर, तर विचार एवढाच आला की आपण जर एवढं सगळं छान करतोय तर आपण एक सेलिब्रिटी बोलवावा, त्यांना आमंत्रण द्यावं आणि त्यांच्या हस्ते हे प्रकाशन करावं. आणि काल संध्याकाळी आमचं हे ठरलं, सुनेत्रांनी दिग्पालचं नाव सजेस्ट केलं, दिग्पालला विचारलं, त्यांनी त्यांना कन्फर्मेशन दिलं आणि आज ते आपल्या इथे आलेत. तर इतक्या थोड्या अवधीत त्यांना बोलावून सुद्धा आमंत्रण देऊन ते आले हे आमच्यासाठी खरंच खूप छान आहे. त्याच्यासाठी तुमचं थँक्यू, मनापासून आभार. अगदी गर्दीतनं वाट काढत थोडा उशीर का होईना पण तुम्ही आलात हे आमच्यासाठी खूप छान झालं आणि तुमच्या हस्ते प्रकाशन झालं बुलेटिनचं, याच्याबद्दल आम्हाला खरंच कौतुक वाटतं आणि तुमचे मनापासून परत एकदा आभार मानते. ह्या बुलेटिनची खासियत अशी झाली की सगळं कमी कालावधीमध्ये प्रत्येक गोष्ट झालेली आहे, चीफ गेस्ट पण, लेखक पण, आर्टिस्ट पण, सगळं थोड्या कालावधीत सगळ्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे. आपल्यासारख्या हौशी कलाकारांना एवढ्या प्रतिथयश, म्हणजे जरी तो तरुण लहान असला आपल्यापेक्षा तरी सुद्धा त्याची अचीवमेंट खूप मोठी आहे आणि त्याच्याकडनं ही मिळणारी पावती आहे ती खूप महत्वाची आहे आपल्यासाठी, तर त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत आज हे अनावरण झालं ते फारच सुंदर झालं. सो थँक्यू दिग्पाल, तुमचे पण खूप आभार. थँक्यू व्हेरी मच मला इथे बोलवल्याबद्दल आणि तुमच्या बरोबर उपस्थित राहायची संधी दिली. वी आर ऑनर्ड, वी आर ऑनर्ड. थँक्यू. मी आमच्या क्लबने लागे बांधे आहेत ते मला वाटतं असेच पुढे आपण कंटिन्यू ठेवूयात आणि आम्ही नक्की नक्की बोलवत जाऊ. मी म्हणजे असं होणार नाही कधी की तुम्ही बोलला आणि मी येणार नाही,
कारण सुनेत्रा काकू आहेत तिथे, त्या मला कान धरून आणू शकतात. प्रेमाने बोलवेन ना मी कान कशाला. प्रेमानेच म्हणतो मी, प्रेमानेच म्हणतोय म्हणजे घरचंच आहे, त्यामुळे असं काहीच त्याच्यामध्ये फॉर्मॅलिटी नाहीये. मला खूप छान वाटलं कारण आम्ही सुश्रुत आणि मी एकत्रच काम करतोय आता, खूप काही काही चाललंय आमच्या आजूबाजूला आणि त्या सगळ्या धबडग्यातनं एक वेगळं काहीतरी छान कल्चरल बघायला मिळालं आणि जरास मला त्यातनं पण विरंगुळ मिळाला, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पण खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्या तुझ्या उपक्रमांसाठी शुभेच्छा देते आणि हा आपण कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. तुमचं फर्जंड तुम्ही भयंकर छान बनवलंय. थँक्यू थँक्यू. येस खूप छान. आता अनऑफिशियल गप्पा मारू शकतो. हा अनऑफिशियल गप्पा मारता येते.